एक निवडणुकीची ही प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेमध्ये ज्याचे चुकीचे फॉर्म असतील तर ते बाद होणारच। आता नेमकं कुठल्या कारणाने बाद झाले ही माहिती आता आमच्याजवळ नाही आहे, पण मला वाटतं की माहिती आल्यानंतर त्याच्यावर तर खूप सारं आपल्याला बोलता येईल। पक्षातली बंडखोरी आहे ती कशी टाळणार आहे, काय चर्चा झालेली आहे, उमेदवार पाहायला मिळतात त्याला हे आमच्याकडून आम्ही आता जवळपास आमच्या महाविकास आघाडीमध्ये आम्ही हे सगळे एकत्रित करतो आहे आणि जवळपास महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी राहणार नाही याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आहे ते होईल का? नाही, मैत्रीपूर्ण लढत आम्ही आमच्याकडून होऊ देणार नाही। देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर लागलेले आहेत, नवमहाराष्ट्राची नवगाथा लिहायला तो पुन्हा येतो, अशा प्रकारचे बॅनर लागलेले आहेत। हे त्यांनी लिहायला नव्हतं पाहिजे, पुन्हा येईल पण आल्यानंतर त्यांचं त्या मागच्या वेळेस त्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते आता पुन्हा होऊ नये अशी काळजी त्यांनी घेतली पाहिजे होती, पण आता त्यांनी पुन्हा येऊ बोर्ड लिहिले आहे तर त्यांचं आता ते नुकसान होणारच आहे। राजकारण्यांनी उघडपणे सांगितलेलं आहे की आम्ही महायुतीबरोबर सत्तेत जाऊ आणि सत्ता भाजपची येईल, भाजपचा मुख्यमंत्री बसेल असं राजकारण्यांचं म्हणणं आहे, कसं बघताय? आता ते भविष्यवाले आहेत ते मला माहिती नाही आहे, म्हणून मी त्याच्यावर फार प्रतिक्रिया देणार नाही। मला जनतेच्या मनातलं माहिती आहे, जनता महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार। तर ते असंही देखील म्हणाले की 3 महिन्यापूर्वी वाटत होतं की सत्ता येत, मात्र हरियाणा आणि या निकालानंतर असं वाटतं की त्यांचं मत असेल, त्यांचं मत त्यांना ठेवण्याचा अधिकार आहे, पण महाराष्ट्रामध्ये जनतेचं मत हे महाविकास आघाडीच्या बाजूने आणि महाविकास आघाडीचं सरकार येईल। निवडणूक आयोगाने काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आहेत त्या केलेल्या आहेत, कसं बघता या बदल्यांकडे? कारण की वारंवार अशा पद्धतीचं निवडणूक आयोगाने पत्र दिलं होतं तरी देखील बदल्या झाल्या नाही। आमचं म्हणणं आहे की ते DG जी आहे रश्मी शुक्ला तिची बदली पहिले निवडणूक आयोगाने करावी, तेव्हाच या सगळ्या गोष्टीचा सुधार होईल। DG ही BGBचं बसून त्या ठिकाणी काम करते अशा पद्धतीचं चित्र आहे, आणि त्यामुळे DG ला त्या ठिकाणी बदलवलं तरच या सगळ्या पोलीस विभागामध्ये सुधार होईल। बऱ्याच ठिकाणी काल अर्ज भरताना तणावपूर्ण वातावरण आहे ते पाहायला मिळालं, अनेक आपापसात उमेदवार आहेत ते समोर आले, पोलिसांचं नियोजन कसलं असं म्हणायचं? तुम्हाला सांगितलं की जे प्रमुख जे पोलीस महासंचालक आहे त्याच या सगळ्यांना वेगळ्या सूचना देतात आणि तिथंच हा सगळा प्रॉब्लेम आहे, घोळ फक्त तिथंच आहे। त्याला दुरुस्त केलं तर आपोआप सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये पोलीस विभागामध्ये सुधार आपल्याला होताना पाहायला मिळेल। बंडखोरी संदर्भातले किती ठिकाणचे आतापर्यंत तुम्ही सहमत काढलेला आहे? चालू आहे, तर प्रयत्न सुरू आहे। आपण जर बघितलं तर महायुतीकडून नवाब मलिकांना खरं तर भाजपने विरोध केलेला असताना अजित पवारांनी त्यांना तिकीट दिले, त्याच्यावर आता बोलायचं कारण नाही, आम्ही त्याच्यावर नंतर बोलू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।